जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असताना शनिवारी नव्याने उच्चांकी नऊशे छत्तीस रुग्ण आढळले तर तेवीस जणांचा मृत्यू झालाय याशिवाय आज सातशे चोपन्न जणांनी कोरोनावर मात केली आहे सांगली शहरातील सहा आटपाडी आणि कौलापूर येथील प्रत्येकी दोन मिरज तोंडोली विटा माडग्याळ काशीदवाडी कांचनपूर पुंदी ऐतवडे खुर्द अंजनी अमनापूर कुंडल सुभाषनगर हिंगणगाव येथील प्रत्येकी एका व्यक्तीचा कोरोनाने मृत्यू झालाय सांगली महानगरपालिका क्षेत्रात आज तीनशे शेहेचाळीस रुग्ण आढळलेत याशिवाय वाळवा तालुक्यात सर्वाधिक एकशे अठ्ठावन्न रुग्ण आढळून आहेत आटपाडी तालुक्यात एकतीस रुग्ण कडेगाव तालुक्यात एकोणसाठ रुग्ण खानापूर तालुक्यात अठ्ठावन्न रुग्ण पलू तालुक्यात पंचेचाळीस रुग्ण तासगाव तालुक्यात एकोणसत्तर रुग्ण जत तालुक्यात तेहतीस रुग्ण कवटेमंकाळ तालुक्यात चव्वेचाळीस रुग्ण मिरज तालुक्यात अडुसष्ट रुग्ण आणि शिराळा तालुक्यात पंचवीस रुग्ण आढळलेत जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना शनिवारी नऊशे छत्तीस रुग्ण आढळलेत याशिवाय आज तेवीस जणांचा कोरोनामुळे बळी गेलाय जिल्ह्यातील कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्या आठशे एकवीस वर पोहोचली आहे कोरोनाबाधित रुग्णांपैकी उपचारानंतर सातशे चोपन्न जणांनी कोरोनावर मात केली आहे सांगली शहरातील सहा आटपाडी आणि कौलापूर येथील प्रत्येकी दोन मिरज तोंडोली विटा माडग्याळ काशीदवाडी कांचनपूर पुंदी ऐतवडे खुर्द अंजनी अमनापूर कुंडल सुभाषनगर हिंगणगाव येथील प्रत्येकी एका व्यक्तीवर कोरोना रुग्णालयात उपचार सुरू होते या सर्व रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आलं होतं मात्र उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचं जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर संजय साळुके यांनी सांगितले महापालिका क्षेत्रात सातत्याने कोरोनाचे रुग्ण आढळल्यात आढळत आहेत आज नव्याने तीनशे शेहेचाळीस जण पॉझिटिव्ह आले आहेत यामध्ये सांगली शहरातील दोनशे सत्तेचाळीस तर मिरजेतील नव्याण्णव जणांचा समावेश आहे सांगली आणि मिरज शहरात अधिक प्रमाणात रुग्ण आढळत असल्याने भीतीचं वातावरण पसरलंय याशिवाय आज वाळवा तालुक्यात सर्वाधिक एकशे अठ्ठावन्न रुग्ण आढळले आठपाडी तालुक्यात एकतीस रुग्ण कडेगाव तालुक्यात एकोणसाठ रुग्ण खाणापूर तालुक्यात अठ्ठावन्न रुग्ण पलूस तालुक्यात पंचेचाळीस रुग्ण तासगाव तालुक्यात एकोणसत्तर रुग्ण जत तालुक्यात तेहतीस रुग्ण कवटेमंकाव तालुक्यात चव्वेचाळीस रुग्ण मिरज तालुक्यात अडुसष्ट रुग्ण आणि शिराळा तालुक्यात पंचवीस रुग्ण आढळून आलेत या सर्व रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे असल्याने त्यांची तपासणी करण्यात आली असता त्या सर्वांचा अहवाल पॉझिटिव्ह असून बारा हजार तीनशे शहात्तर जण कोरोनामुक्त झालेत सध्या स्थिती जिल्ह्यात नऊ हजार एकशे नऊ कोरोनाच्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत बाधित रुग्णांपैकी सहा हजार पाचशे अठ्ठेचाळीस जण होम आयसोलेशनमध्ये आहेत